देव माणूस चे सर्व एपिसोड फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. जज साहेब, ज्या दिवशी सांगाडा सापडला त्या दिवशी मी जेल मध्येच होतो. दिव्या मॅडम स्वतः येऊन चेक करून गेल्या होत्या. दिव्या मॅडम हे खरं? मॅडम जज साहेब, यावरून हेच सिद्ध होत आहे की त्या ठिकाणी मी नव्हतो, बाहेर कोणीतरी मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. मी खरंच निर्दोष आहे. मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे असं सतत म्हटल्याने कोणी निर्दोष साबित होत नाही. आणि तुम्ही सुद्धा सतत मला खुनी म्हणून मी खुनी सिद्ध होत नाही. तुम्ही दोघांनी रागावर नियंत्रण ठेवायला हवं. हे कोर्ट आहे, कुस्तीचा आखाडा नाही. सॉरी मालक. मी सुद्धा माफी मागतो. दिव्या मॅडम, उद्या जर का पोलीस स्टेशनच्या भिंतीमध्ये एखादा सांगाडा सापडला आणि आम्ही गावकऱ्यांनी आवाज उठवला की तो खून तुम्हीच केला, तर तुम्ही तो मान्य कराल का? मॅडम उत्तर द्या. काय म्हणालात? नाही. ती बॉडी किंवा सांगाडा याचं वर्णन रूपाच्या बॉडी सोबत मिळतं, पण तुम्ही 100% सांगू शकता का ती रूपाचीच बॉडी होती म्हणून? डीएनए टेस्ट केलाय का? 100% सांगू शकत नाही आणि डीएनए करून उपयोग नाही, कारण केला तर कोणाची मॅच करणार? तिच्या ब्लड रिलेशन मध्ये कोणीच जिवंत नाहीये. तिचे वडील काही महिन्यापूर्वीच ऑफ झाले. जस साहेब, मी अनेकदा असं ऐकलंय 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध माणसाला फाशी होता कामा नये. मी खरंच काही केलेलं नाही, मी निर्दोष आहे. कारण यांच्याकडे आजही कोणताच असा ठोस पुरावा नाही ज्याच्यामध्ये मी खुनी आहे हे सिद्ध होईल. मी एक साधा डॉक्टर आहे, लोकांचे जीव वाचवतो, पण इथे जबरदस्तीनं मी खुनी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. पण जर का खरंच मी खून केले असते तर त्यांनी आतापर्यंत हे कोर्टात प्रूव्ह केलं असतं. आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे कोर्ट यातून माझी नक्कीच निर्दोष मुक्तता करेल. तुम्ही जाऊ शकता. कोर्टाची आजची कारवाई इथेच संपते. पुढील कारवाई उद्या सुरू होईल. वा, चांगली तयारी केली. तुम्हाला माझ्या शिकवणीची गरज नाहीये. तुम्हाला बघूनच शिकतोय. खर तर तुम्हीच माझ्या आदर्श झाल्या आहात. मी असं ऐकलंय तुम्ही एकही केस हरली नाही आजपर्यंत. माझही असंच होणार आहे. देव माणूस चे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.